कुपवाड मधील व्यापारी कानडवाडी मधील रहिवासी सुनील खोत याला पोलीस स्टेशनच्या आवारात येण्यासाठी बंदी. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली लेखी समज. मिरज तालुक्यातील कानडवाडी येथील रहिवासी आणि कुपवाड मधील नेहमी चर्चेत असणारा व्यापारी सुनील खोत, कुपवाड पोलीस ठाण्यात एजंटची भूमिका बजावणारा सुनील खोत याचा वैयक्तिक कामाव्यतिरिक्त पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मज्जाव केलाय. सुनील खोत याच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी लेखी लिहून घेतली. यावेळी पाटील म्हणाले, कानडवाडीचे माजी सरपंच पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मागणीचं निवेदन देण्यात आलं होतं. अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांच्या आदेशानं सुनील खोत या व्यक्तीला वैयक्तिक कामाव्यतिरिक्त पोलीस स्टेशनच्या आवारात न येण्यासंदर्भात सुनावलेलं होतं आणि त्याच्याकडून लेखी लिहून घेतलं. तसंच कुपवाडसह परिसरातील आणखीन कोण व्यक्ती म्हणत असेल माझी पोलिसांची ओळख आहे तर नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास न ठेवता सरळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केलं. यावेळी अनिल शेगुंशे बोलताना म्हणाले की पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना दिलेल्या निवेदनामुळे जिल्हा पोलीस प्रमुख आणि कुपवाडचे पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश पाटील यांनी सुनील खोत याला बोलावून त्याला पोलीस ठाण्याच्या आवारात न येण्यास सांगितलं. त्याच्याकडून लेखी लिहून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याबद्दल पालकमंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख, कुपवाड पोलीस ठाण्याचे अनिल शेगुंशे यांनी आभार मानले. पोलीस ठाणे हद्दीतील कानडवाडी येथील इसम हे पोलिसांच्या संपर्कात जास्त असून ते पोलिसांच्या नावाखाली गैरव्यवहार करत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती. त्या अनुषंगानं सदर इसमाला बोलवून त्यांना योग्य ते समज देऊन त्यांच्या व्यक्तिगत कामाव्यतिरिक्त पोलीस ठाण्याच्या आवारात यायचं नाही यावर सक्त सूचना दिलेली आहे. या उपर सदर इसम तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जे कोणी स्वतःला सो कॉल्ड पोलिसांचे जवळचे समजतात अशा सर्वांनाच आमचं आव्हान असेल आणि सांगणं असेल की आपण आपल्या व्यक्तिगत कामाव्यतिरिक्त पोलीस स्टेशनमध्ये येऊ नयेत आणि कुठल्याही चुकीचं माल प्रॅक्टिस करू नये. असं जर एखादी तक्रार प्राप्त झाली तर त्याच्या त्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. जे आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब यांना जे मी सुनील श्रीकांत खोत या एजंटबद्दल जे तक्रार दिली होती त्याची गांभीर्याने एस पी साहेबांनी आणि एम आय डी सीचे ए पी आय अविनाश पाटील साहेबांनी घेतली असून त्याला आज पोलीस स्टेशनमध्ये बोलवून समज दिले आहे. त्याच्याकडनं लेखी जबाब घेतला आहे की तुझं वैयक्तिक त्याचं घरगुती नुकसान काय झालं असेल तरच त्यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीत यायचं आहे. या व्यतिरिक्त कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीतील कुठल्याही गावातल्या कुठल्याही माणसाच्या तक्रारीच्या अर्जात त्यांना ह्यात हस्तक्षेप करायचा नाही आणि जर केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं त्यांना स्वतः जबाब दिलेला आहे. यामुळं एम आय डी सीच्या पोलिसांनी जो सतर्क दाखवलेला आहे त्या सर्व या कुपवाड पंचकृषीतील नागरिकांना आव्हान आहे की जर तो म्हणला की कुठलंही प्रकरण मी मिटवतो तर डायरेक्ट तुम्ही येऊन एम आय डी सीच्या पी आय साहेबांना भेटा व त्याच्यावर तक्रार द्या. तुमची तक्रार जी गंभीर दखल घेण्यात येईल कारण तो जो सांगतो आहे त्यात काही तथ्य नाही. पोलिसांचा त्याचा काही संबंध नाही पण पोलिसांचं जवळीक असलेलं भासून तो जो कांड करतो आहे त्याला आळा बसावा. लोकांच्या मनातील त्याच्याबद्दल जी दहशत आहे ती निघून जावी ह्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आलं आहे. त्यामुळे एम आय डी सी पोलीस स्टेशन आदरणीय एस पी साहेब व अविनाश पाटील साहेब तसेच आदरणीय पालकमंत्री साहेबांचं संपूर्ण कुपवाड पंचकृषीच्या लोकांच्या वतीने मी जाहीर आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, एस बी एन मराठी, सांगली.